नमस्ते कॉमन किचन अँड लाईफस्टाईलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर. त्याच्यासाठी मी इथे 100 ग्रॅम शेवया घेतलेल्या आहेत. ह्या भाजलेल्याच शेवया आहेत, तरीसुद्धा आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत चवीप्रमाणे साखर, अर्थातच मी इथे 4 चमचे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता. इथे 1 चमचा बारीक तुकडे केलेले बदामाचे पीस, 1 चमचा चारोळी आणि 2 चमचा तुकडे करून घेतलेले काजू आहेत. ते 1/2 चमचा वेलची पावडर आहे. 1/2 लिटर दूध, दूध मी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरमच दूध वापरणार आहोत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा साजूक तूप. तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. ड्रायफ्रूट आपले छान भाजून झालेले आहे. आता आपण त्यातच टाकणार आहोत ही शेवई. शेवयासुद्धा भाजलेल्या आहेत, परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तुपामध्ये. तुपात परतवल्याने खूप छान असा खमंग येतो त्याला. आपण हे संपूर्ण जिन्नस भाजणार. जवळजवळ 1.5 मिनटं लागलेलं आहे, व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे 1/2 लिटर दूध गरम केलेलं. थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या दुधामध्ये आपण ह्या संपूर्ण शेवया ज्या आहेत शिजवून घ्यायच्या आहे. दूधही आपला गरम आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1/2 चमचा वेलची पावडर, 3 ते 4 चमचे साखर. साखर आपली व्यवस्थित विरघळेपर्यंत आणि शेवयांमध्ये मिक्स होईस्तव एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आपण 7 ते 8 मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत, खीर आपली छान घट्ट झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. छान सुवास सुटलेला आहे. त्या पद्धतीने आपली खीर बनवून तयार आहे. त्याच्यावरती मी थोडंसं केशर टाकते आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, किंवा खीर बनवताना देखील टाकली तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही ही खीर नक्की बनवा. आवडल्यास व्हिडिओखाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.